नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रवाशांच्या समस्यांबाबत नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे चर्चा. घोडबंदर रोडवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आणि रिक्षा चालकांच्या संपाला संघटनेचा विरोध. खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन अर्धा तास सविस्तर चर्चा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न, मूलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणं याबाबत खासदार म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं लक्ष वेधलं. कोकण रेल्वे मार्गावर प्रामुख्याने ठाणे ते रत्नागिरी, सावंतवाडी, गोवा, मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसमोर मांडल्या. एलटीटी कुर्ला मडगाव मंगळूर रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्यानं आरक्षण उपलब्ध होत नाही. मुंबई शहर हे महानगर असल्यानं या मार्गावर अधिकाधिक गाड्या चालवण्याची गरज असून त्यानुसार सीएसएमटी आणि एलटीटी कुर्ला तसंच ठाणे ते नाशिक, पुणे, मिरज इथेही पुरेशा टर्मिनल सुविधा नसल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. तरी गाडी ठाणे मडगाव दोन रोजच्या गाड्या, ठाणे सावंतवाडी दोन, ठाणे मंगळूर एक, ठाणे कोची त्रिवेंद्रम दोन, ठाणे नाशिक दोन, ठाणे मिरज एक आणि ठाणे पुणे दररोज दोन गाड्या सोडाव्यात. तसंच ठाणे बोरोली मार्गावर ईएमयू गाडी सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. इथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो. अशा रेल्वे स्थानकांचं रेल्वेनं वेळोवेळी सर्वेक्षण केलं पाहिजे जेणेकरून त्या स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता कळू शकेल. जसं की प्रत्येक रेल्वे स्थानकावर पुरेशा प्रमाणात पुरुषांची स्वच्छतागृह आणि महिलांची स्वच्छतागृह असावीत. स्वच्छता लक्षात घेऊन प्रत्येक प्लॅटफॉर्मवर डस्टबिन असावेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरुष महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, फुट ओव्हर ब्रिज किंवा भुयारी मार्ग आणि एक्सेलेटर अशा सुविधा होणं महत्वाचं आहे. भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन माझ्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून त्या दिशेनं अर्थपूर्ण पावलं उचलावीत अशी आशा या चर्चेदरम्यान खासदार म्हस्के यांनी व्यक्त केली. घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिजजवळ 26 टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानं त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तो ट्रक रस्त्याच्या एका बाजूला गेल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेनं दिली. एशियन पेंट कलरचा ट्रक घेऊन चालक निलेश म्हस्के हे खंडाळ्यावरून बडोद्याला निघाले होते. घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिजजवळ ते आल्यावर तो ट्रक उलटला. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मार्फत 2 हायड्रा मशीनच्या मदतीनं रोडवर पलटी झालेला ट्रक रोडच्या एका बाजूला काढण्यात आला. दरम्यान घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवर अपघात झाल्यामुळे पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शहरात जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसंच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा वडगा उगारलाय. या रिक्षाचालकांकडून 1500 रुपये दंड आकारला जातोय. दररोज मिळत असलेल्या उत्पन्नातून अर्धी रक्कम दंडाला जात असल्यानं अनेक रिक्षाचालक त्रासलेत. दंड स्वरूपात आकारण्यात येणारी रक्कम पूर्वीसारखी कमी करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरू लागली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर 5 ऑगस्टपासून बेमुदत रिक्षा बंद ठेवू असा इशारा रिक्षाचालकांनी दिलाय. रिक्षाचालकांच्या या संपाला रिक्षा संघटनेचा मात्र विरोध असल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे शहरातील वागळे स्टेट, अंबिकानगर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुले नगर, त्याचबरोबर शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर भागातूनही अनेक नागरिक ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात. या सर्वच भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसंच ठाणे स्थानकापासून या परिसराचं अंतर देखील जास्त आहे. यासाठी ठाणे शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी टीएमटीच्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. परंतु या बसगाड्या पुरेशा प्रमाणात नाहीत. तसंच मीटर रिक्षानं प्रवास करणं नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक जण शेअर रिक्षानं प्रवास करण्यास प्राधान्य देतात. स्थानक परिसरातील गावदेवी मंदिर परिसर, गावदेवी मैदान परिसर, सिडको,
मासुंदा तलाव परिसर अशा विविध भागात शेअर रिक्षा चालकांचे थांबेत. शेअर रिक्षा चालक ठाणे स्थानक परिसरापासून ते लोकमान्य नगरपर्यंत प्रतिप्रवासी 20 रुपये भाडा करतात, तर सिडको ते बाळकुंभपर्यंत प्रतिप्रवासी 25 रुपये भाडा आकारलं जातं. ठाणे स्थानक ते लोकमान्य नगरपर्यंत मीटरप्रमाणे रिक्षा प्रवास केल्यास 65 ते 70 रुपये भाडं दर होतो. दर सिडको ते बाळकुंभपर्यंत मीटरप्रमाणे रिक्षा प्रवास केल्यास 80 रुपये भाडे दर होतात. केवळ 3 प्रवासी घेऊन वाहतूक करणं शेअर रिक्षा चालकांना परवडत नाही, त्यामुळे अनेक शेअर रिक्षा बेकायदेशीररित्या 4 प्रवासी घेऊन वाहतूक करताना दिसून येतात. या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जाते, त्यामुळे दररोज उत्पन्नातील अर्धी रक्कम दंडासाठीच जात असल्यानं आम्हाला ते परवडत नसल्याचं काही रिक्षा चालकांकडून सांगण्यात आलंय. छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या कथित रागातून ठाण्यातील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील बिबियाना मॉलसमोरील रस्त्यावर आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला. दरम्यान आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून मेलो तरी माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. आपल्या गाडीवर हल्ला करणारे तिघे जण होते. माझ्याकडे 4 पोलीस आणि त्यांच्याकडे 40 गोळ्या होत्या. गाडीमध्ये आपण पुढे बसलो होतो, त्यावेळेला गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. आपण लक्ष देईपर्यंत ते पळून गेले. असल्या हल्ल्यानं आपण डगमगत नसतो. या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की मी छत्रपती संभाजी राजे यांचा सातत्यानं आदरपूर्वक उल्लेख केला, पण आता यापुढे त्यांना राजे म्हणणार नाही. आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांचा निषेध केला. आपण मेलो तरी माफी मागणार नाही, त्यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी असंही आव्हाड म्हणाले. दरम्यान आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्र्यात अमृतनगर भागात दुपारी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठाण्यात आव्हाड यांच्या निवासस्थानाजवळील बिबियाना मॉल समोर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केलं. ठाणे काँग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय आणि हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानं चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करतायत असं वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केलाय. याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा तसंच जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळेला प्रदेश प्रतिनिधी जे बी यादव, सुखदेव गोलप, बालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने जात न्याय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता, परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी SC ST OBCचा अपमान करण्याचं काम कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. खरे तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तीने कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता, परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे. परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा बहुजनांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची ही सातत्याने मागणी राहील की जात निहाय जनगणना ही झाली पाहिजे, या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे. एक लक्षामध्ये घ्या की काँग्रेस पक्षाने पूर्ण देशभर तीव्र संतापाची लाट याच्या विरोधामध्ये आहे. देशभरामध्ये आंदोलनं झालेली आहेत. भारतीय जनता पक्षाची नेहमीच अशी भूमिका राहिलेली आहे की मूळ मुद्द्याला नेहमी बगल द्यायची. जेव्हा जात न्याय जनगणनेवर तुम्हाला बोललं जातं त्यावेळी कुणाची तरी जात काढायची आणि SC ST OBCचा अपमान करायचा ही दुटप्पी भूमिका ही भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे. परंतु काँग्रेस पक्ष
संसदेमध्ये अशा पद्धती त्यांना सातत्याने ना विचारत राहील आणि या केलेल्या वक्तव्याची जर अनुराग ठाकूर किंवा भारतीय जनता पक्षाने माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अतिशय उग्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के आणि ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या 22 उमेदवारांना समन्स बजावले. नरेश मस्के यांची निवडणूक रद्दबातल ठरवावी आणि आपल्याला विजयी उमेदवार म्हणून जाहीर करावं अशी मागणी राजन विचारे यांनी या याचिकेद्वारे केली आहे. राजन विचारे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील डॉ डी खंबाटा यांनी न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठापुढे युक्तिवाद केला. नरेश मस्के यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांना दंगली प्रकरणात दोषी ठरवल्याचं लपवलं असं याचिकेत म्हटलंय. ठाणे मतदारसंघातून मस्के यांना 7,34,231 मतं मिळाली तर राजन विचारे यांना 5,17,220 मतं मिळाली. निवडणूक याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया विचारे यांनी पार पाडल्यात त्यामुळे निवडणूक याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी विनंती खंबाटा यांनी केली. न्यायालयानं खंबाटा यांचं म्हणणं ऐकून घेत मस्के आणि अन्य 22 जणांना समन्स बजावत 2 सप्टेंबरला सुनावणी ठेवली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. प्रवाशांच्या समस्यांबाबत नरेश मस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे चर्चा. घोडबंदर रोडवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आणि रिक्षा चालकांच्या संपाला संघटनेचा विरोध. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.